मित्रांनो सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे आता सर्व पात्र लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे बहिणींना डबल दिवाळी बोनस मिळणार आहे कधी मिळतील कोणकोणत्या बहिणींना दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या बहिणींना हे दहा हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार नाही आहे हे पैसे घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच अजूनही काही महत्त्वाचे निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आले आहेत जसे की महिलांना आता पाच हप्ते लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात आले आहेत आणि आता महत्त्वाचा निर्णय म्हणजे सहावा तसेच सातवा हप्ता देखील देण्याबाबत महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे तसेच ज्या बहिणींना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एक रुपया देखील भेटलेला नाही आहे त्यांनासुद्धा मोठी आनंदाची बातमी आहे आता त्यांना एकदम दहा हजार रुपये मिळणार आहेत तर ते कसे मिळतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तसेच आता महिलांना मोबाईल गिफ्ट देखील मिळत आहे मोबाईल गिफ्ट हा सर्वच महिलांना मिळत नाहीये परंतु बऱ्याचशा महिलांना मिळणार आहे त्याचप्रमाणे बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी बहिणींना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मोफत गॅसचे पैसे महिलांना मिळणार आहेत गॅसचे पैसे कोणकोणत्या महिलांना मिळत आहेत ते घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच आता महिलांना अजून एक आनंदाची बातमी म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून लाडक्या बहिणींना पिंक रिक्षाचे वाटप देखील सुरू झाले आहे या पिंक रिक्षा कोणकोणत्या कौन महिलांना मिळणार आहेत तसेच या रिक्षा घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे हे सुद्धा आपण यावेळीमध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे माता भगिनींसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेच्या सध्या स्थितीत मिळणाऱ्या पंधराशे रुपये अनुदानामध्ये आता वाढ करण्याबाबतचा एक महत्वाचा निर्णय देखील शासनाकडून घेण्यात आला आहे यामध्ये आता किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे आणि हा वाढीव हप्ता तुम्हाला कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे तसेच ज्या बहिणींचे पैसे बँकेने कट करून घेतले त्या बहिणींना देखील आनंदाची बातमी आहे त्या बँकांना देखील शासनाकडून तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसे मित्रांनो अठरा लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा पुढचा हा तसेच दिवाळी बोनस हा मिळणार नाहीये ही एक टेन्शन वाढवणारी गोष्ट आहे तर या बहिणींना का लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाहीये तसेच यात कोणकोणत्या महिला आहेत यामध्ये तुम्ही तर नाहीत ना हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा त्याचबरोबर मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांना अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही तसेच ज्यांना दिवाळी बोनससुद्धा मिळालेला नाही ज्या बहिणींना मोफत गॅसचे पैसे मिळाले नाहीत दिवाळीची ओवांनी ॲडव्हान्स बोनस मिळाला नाही तर अशा जेवढ्या पण महिला आहेत ज्यांना अजून हे पैसे भेटले नाहीत त्यांना आता खुशखबर आहे आणि ती म्हणजे आता या सर्व महिलांना दिवाळी अगोदर हे सर्व पैसे मिळणार आहेत कारण की मित्रांनो आता लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे आणि एकदाची आचारसंहिता लागू झाली तर आचारसंहिता दरम्यान सरकार काहीच करू शकत नाही त्यामुळे सर्व बहिणींची दिवाळी आनंदाची आणि गोड व्हावी म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे की राहिलेल्या बहिणींना त्यांचे राहिलेले हप्ते दिवाळी बोनस गॅसचे पैसे तसेच पिंक रिक्षाचे वाट वाटप मोबाईल वाटप असे सर्व काही जे काही असेल ते सर्व अनुदान ते सर्व अनुदान महिलांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे त्यामुळे मित्रांनो आता ज्या बहिणींना अजून पैसेच आले नाहीत त्यांना पूर्ण पैसे मिळणार आहेत म्हणजेच साडेसात हजार रुपये त्या बहिणींना मिळणार आहेत तसेच ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांना देखील गॅसचे पैसे मिळणार आहेत तसेच दिवाळी बोनस देखील त्यांना मिळेल त्याचप्रमाणे मित्रांनो लाडकी बहीण येवनेचे हप्ते तर मिळाले परंतु दिवाळी बोनस ज्या महिलांना मिळाला नाही तर त्यांना देखील आता दिवाळी बोनस तीन हजार रुपये मिळणार आहे ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांचे अर्ज आता लवकरच मंजूर होतील काहींचे मंजूर देखील झालेले आहेत त्यांना पूर्ण पैसे हे मिळणार आहेत तसे मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत त्यांना पुन्हा अर्ज करण्याची एक संधी देण्याची शक्यता आहे किंवा मग त्यांना एक एडिटचा ऑप्शन हा देण्यात येईल आणि त्या एडिटच्या ऑप्शनचा वापर करून ते त्यांचा अर्ज हा पुन्हा दुरुस्त करून या ठिकाणी सबमिट करू शकणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज तर मंजूर आहेत पण त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत अजून लिंक झालेले नाहीये किंवा त्या महिलांनी लिंक केले असेल परंतु बँकेकडून अजून लिंक करण्यात आलेले नाहीये त्यामुळे त्यांचे बँक खाते हे लिंक झालेले नाहीये तर अशा महिलांचे ज्यावेळेस पण त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक होईल त्यावेळेस त्यांना राहिलेले सर्व हप्ते एकदाच मिळून जाणार आहेत त्यामुळे अशा महिलांनी देखील काळजी करू नये तसेच मित्रांनो बऱ्याचशा महिलांचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जॉईन खाते देखील आहे आणि या जॉईन खात्यामध्ये त्यांच्या पतीचे नाव वरती असल्या कारणाने त्यांचे पतीचेच आधार कार्ड बँकेला लिंक झालेले आहे आणि ज्या महिलेच्या नावाने फॉर्म भरलेला आहे त्या महिलेचे आधार कार्ड त्या बँकेला लिंक होत नाही त्यामुळे अशा महिलांना त्यांचे वैयक्तिक खाते उघडण्यासाठी शासनाकडून आवाहन करण्यात आलेले आहे आणि ज्यावेळेस या बहिणी त्यांचे स्वतःचे वैयक्तिक खाते उघडून त्या खात्याला आपले आधार कार्ड लिंक करून घेतील त्यावेळी त्यांना सुरुवातीपासूनचे सर्व पैसे हे मिळून जाणार आहेत सोबतच त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे काही तीन हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून दिला जात आहे तो देखील त्यांना मिळणार आहे आणि गॅसचे पैसे देखील त्यांच्या नावावरती जर गॅस असेल तर ते गॅसचे पैसे देखील त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत तसे ज्यांना अगोदर पंधराशे रुपये मिळाले आहेत आणि त्यांचे बाकीचे हप्ते बाकी आहेत त्यांना ते मिळाले नाहीत तर त्यांना देखील ते पैसे आता मिळणार आहेत ज्यांना अगोदर तीन हजार रुपये मिळालेत पुढचे हप्ते आलेच नाहीत कुणाला साडेचार हजार रुपये मिळाले असतील दिवाळीचा बोनस हा आला नसेल काही महिलांचे पैसे बँकेने कट करून घेतले असतील तर त्यांनाही आता डबल पैसे मिळणार आहेत बँकांकडून कट कर केलेले पैसे देखील अशा महिलांना मिळतील आणि शासनाकडून दिले जाणारे दिवाळीचा बोनस म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील अशा महिलांना मिळणार आहेत त्यामुळे काही काळजी करू नये तुमच्या बँकेने कट केलेले पैसे बँकांना वापस महिलांच्या बँक खात्यावरती जमा करा अशा बाबतच्या शासनाकडून सूचना देण्यात आहेत त्यामुळे काही काळजी करू नका तुमच्या बँकेने कट केलेले पैसे देखील तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्याचप्रमाणे काही महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत गॅसचे पैसेही आले नसतील मित्रांनो याच्यामध्ये ज्या महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलेला मिळतोय आणि त्याच महिलेच्या नावावरती त्यांच्या कुटुंबाचा जर गॅस असेल तर अशा महिलांना आता आठशे तीस रुपये जमा देखील होत आहेत परंतु जर समजा तुमच्या कुटुंबात महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन नसेल आणि एखाद्या पुरुषाच्या नावाने तुमचे गॅस कनेक्शन जर असेल तर ते तुम्हाला महिलेच्या नावावरती हस्तांतरित करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडरचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे आणि याबाबत शासनाकडून जी आर देखील काढण्यात आलेले आहेत याबाबतचे व्हिडिओ अगोदर आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोड करण्यात आले होते त्याच्यानंतर मित्रांनो ज्या महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता आला नसेल म्हणजेच ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा तर त्यांनी देखील काही काळजी करू नये पाच ऑक्टोबर पासून हे पैसे सुद्धा महिलांच्या बँक खात्यावरती जमा करणे सुरू झालेले आहे आणि जोपर्यंत सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत हे पैसे जमा होत राहतील त्याचप्रमाणे मित्रांनो आता महत्वाचे म्हणजे महिलांना दहा हजार रुपये दिवाळीचा बोनस हा कसा मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत म्हणजेच साडेसात हजार रुपये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत आणि हे पैसे दिवाळीच्या अगोदरच जमा झालेले आहेत म्हणजेच एक प्रकारे हा दिवाळीचा बोनसच महिलांना समजावा लागेल त्याचप्रमाणे मित्रांनो आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एका गॅस सिलेंडर साठी आठशे तीस रुपये जमा केले जात आहेत असे एकूण वर्षाला तुम्हाला या योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडरचे पैसे हे मिळणार आहेत म्हणजेच एकंदरीत तुम्हाला अडीच हजार रुपये या योजनेअंतर्गत मिळणार आहेत म्हणजेच आता समजा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच हप्त्यांचे तुम्हाला जर साडेसात हजार रुपये मिळालेले असतील त्याच्यानंतर हे अडीच हजार रुपये म्हणजे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत गॅस सिलेंडरचे अडीच हजार रुपये असा एकूण तुम्हाला दहा हजार रुपयाचा लाभ हा दिवाळीचा बोनस म्हणून होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की त्या कोणत्या अठरा लाख महिला आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आता मिळणार नाही तसेच दिवाळी बोनस देखील मिळणार नाहीये या त्या महिला आहेत की ज्यांनी अर्ज हा सप्टेंबर मध्ये खूपच लेट केलेला आहे म्हणजे जवळपास समजा वीस सप्टेंबर नंतर जेवढ्या पण महिलांनी अर्ज हा या ठिकाणी केलेला असेल तर अशा महिलांना या ठिकाणी पैसे मिळण्यासाठी ही येत आहे कारण की त्यांचा अर्ज अजूनही पेंडिंग मध्ये दाखवत आहे आणि जोपर्यंत त्यांचा अर्ज हा मंजूर होत नाही तोपर्यंत त्यांना या योजनेअंतर्गत मिळणारा दिवाळीचा बोनस म्हणजेच नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे तसेच अगोदर महिलांना मिळालेले हप्ते हे अशा महिलांना मिळणार नाही आहेत ज्यावेळेस यांचा अर्ज हा मंजूर होईल त्यावेळीस त्यांना हे हप्ते मात्र मिळून जातील